शहरात वाढत्या बलात्कारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या रुग्णालयांची परिस्थिती देखील काही नवीन नाही. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज आंदोलन करण्यात आलंय. चिंचवड परिसरातील अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला यामुळे जबरदस्त धक्का बसला असून तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा देखील झाल्यात. उपचारासाठी पीडित मुलीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला पुण्यातील रुग्णालयात पाठवले. यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निदर्शने केली आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. प्रथम उपचार नाही केले त्यांनी, कारण तो म्हटला मला अनेस्थेशिया असल्यामुळं परवानगी नाही. ठीक आहे, मग देशमुखांनी चौकशी करायला पाहिजे. यायला म्हटलं तुम्ही चौकशी केली का, काय झालं त्या पेशंटचं? म्हणजे मी प्रत्येक गोष्टीवर चौकशी नाही, चौकशी करू चौकशी नाही. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक पेशंटची चौकशी करू शकत नाही, आम्हाला पण मान्य आहे मुलीची, पण ती घटना वेगळी होती. देशमुखांनी कळून सुद्धा तिथे आले. तो डॉक्टर काय म्हटला की तिच्यावर अत्याचार झालेत हे नाही. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा रिपोर्ट येईल त्याच्यावरच कळेल. तिची कंडिशन इतकी वाईट होती.